यानंतर नाशिक जिल्ह्यातले एक ब्रेकिंग बातमी आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर इथल्या शेंद्रीपाडा इथं आदिवासी महिलांना हंडाभर पाण्यासाठी पुन्हा एकदा जीवघेणी कसरत करावी लागते. आदिवासी महिलांना जीव मुठीत घेऊन तासभर नदी ओलांडावी लागते. याआधी महिलांना दोन लाकडांवरून तास नदी ओलांडावी लागत होती, पण साम टीव्हीने हे वृत्त दाखवतात. राज्यातील तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दखल घेतली आणि 3 दिवसात लोखंडी पूल उभा केला. त्यानंतर पूल पाहण्यासाठी स्वतः ठाकरे तिथं गेले होते. इतकंच नाही तर ठाकरे यांच्या भेटी वेळेला तिथल्या आदिवासी बांधवांसाठी 8 ते 10 कोटींची कामं मंजूर करण्यात आली होती आणि तशी माहिती मिळाली होती. प्रत्यक्षात मात्र मंजूर झालेली कामं अजूनही हवेत आहेत. आताच्या मुसळधार पावसात मात्र तास नदीला आलेल्या पुरात लोखंडी पूल वाहून गेलाय, त्यामुळे इथल्या महिलांची पुन्हा पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत सुरू आहे. तास नदी जवळून असूनही शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे पिण्यासाठी जिवंत झरे शोधून तिथून पाणी घरी आणावं लागतंय. त्यादरम्यान त्यांना तास नदी ओलांडावी लागते. दुसरीकडे आदित्य ठाकरे पुन्हा नाशिक दौऱ्याच्या दौऱ्यात, त्यामुळे त्यांच्याकडून पुन्हा कसा प्रतिसाद मिळणार याकडे आदिवासी बांधवांचं लक्ष आहे. ठाकरे साहेब आले, ग्रामसेवक आले, तालुका स्तरीय कमिटी आल्या शासनाच्या, बरेचसे लोकांनी इथं येऊन आमची दखल घेतली. परंतु पूल बांधताना सुद्धा त्यांनी सांगितलं चांगल्या ठिकाणी बांधा, पण इथली जी यंत्रणा होती, जे ठेकेदार होते, त्या पुलाचे काम ज्यांनी घेतलं, मध्येच ते ग्रामपंचायत होती, त्यांनी सर्वांनी ते चांगलं काम केलं नाही. एक उंच ठिकाणी पूल पाहिजे होता, तो एकदम खड्ड्यात पूल बांधले गेल्यामुळं पहिल्याच पुराने तो वाहून गेला.